विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला आपत्ती व्यवस्थापन या पाठामध्ये आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे काय, आपत्ती पूर्व व्यवस्थापन म्हणजे काय आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन म्हणजे काय याबद्दल अभ्यासायचे. या अगोदर आपण आपत्तीची व्याप्ती म्हणजे काय किंवा आपत्तीचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि आपत्ती म्हणजे काय याबद्दल अभ्यासले. आणि आता आपल्या लक्षात आलं आपत्ती म्हणजे अचानक आलेलं संकट असतं, तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय तर सुनियोजित आणि काटेकोरपणे किंवा सुसंघटितपणे आपत्ती निर्माण झाल्यानंतर आपदग्रस्तांना अंमलबजावणी करून त्या ठिकाणी मदत कार्य करण्याची एकात्मिक क्रिया म्हणजे असतं आपत्ती व्यवस्थापन. आणि आपत्ती व्यवस्थापन करण्याचा प्रमुख उद्दिष्ट काय असतं किंवा प्रमुख उद्देश काय हेतू, तर त्या आपत्तीमध्ये सापडलेल्यांची जीवित हानी कमी कशी करता येईल किंवा त्या ठिकाणी होणारं जे नुकसान आहे ते नुकसान टाळता कसं येईल, संकटग्रस्त माणसांना आपत्तीमधून सोडवता कसं येईल, त्यांची सुटका करणे हे प्रमुख त्याच्या पाठीमागचा उद्देश किंवा हेतू. या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन केलं जातं आणि त्यानंतर मग पुनर्स्थापना, पुनरुभारणी, त्यांच्या गरजांना प्राधान्य देणे, त्यांच्या अडीअडचणी ओळखणे, नियंत्रण कक्षाची स्थापना करणे या सगळ्या बाबी त्याच्यानंतर येतात. त्याचबरोबर आपण आपत्तीची व्याप्ती अभ्यासत असताना आणि आपत्तीचं स्वरूप अभ्यासत असताना आपण या सहा बाबी, त्या महत्वाच्या सहा बाबी अभ्यासल्या. त्या कोणत्या? एकतर आपत्तीपूर्वीचा काळ, त्यानंतर आपत्ती संबंधीचा इशारा, त्यानंतर आणीबाणीचा काळ, त्यानंतर पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ. यामध्ये या सहा गोष्टी व्याप्तीमध्ये येतात. आपत्तीपूर्वीचा काळ ही महत्वाचा असतो, अगोदर काय होतं त्या ठिकाणी आणि नंतर आपत्तीनंतरची दुर्दशा कशी झाली हे माहिती असायला हवं. त्याचबरोबर इशारे, बऱ्याचदा इशारा दिला जातो आपत्तीसाठी परंतु त्या इशाऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जातं. आणि मग हे कोण दुर्लक्ष करतं? कधी नागरिक करतात, कधी सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करते, तर कधी ज्यांना आपत्तीला सामोरं जायचे तीच माणसं या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ आता सांगितलं जाते वारंवार गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, तोंडावर मास्क लावा, हात स्वच्छ धुवा किंवा गरजेशिवाय बाजारपेठेमध्ये जाऊ नका, मंदिरात जायची आवश्यकता नाही, परंतु आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय म्हणजे हा इशारा आहे आपल्यासाठी. शिवाय अनेक शास्त्रज्ञांनी इशारा दिलेला आहे, येणारा काळ अनेक सुप्त विषाणूंचा काळ आहे किंवा अनेक रोग या पुढे येणार आहे. म्हणजे आजपर्यंत ज्या हरित क्रांती, नील क्रांती, श्वेत क्रांती यांचा आपण उदो करत होतो, त्यांच्यामुळे खरी प्रगती झाली, इथल्या औद्योगिकरणाचा, शहरीकरणाचा उदो करत होतो, या सगळ्यांचा परिणाम आज आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये पाहायचा आहे. हा आपल्यासाठीचा आजपर्यंतचा इशारा होता, या इशाऱ्याकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केले आणि पर्यावरणाची हानी केली. त्यानंतर आणीबाणीचा काळ, म्हणजे आणीबाणी म्हणजे आता प्रत्यक्ष घटना दुर्घटना घडलेली आहे आणि नंतर तिथे मदत कार्य करायची, पुनर्वसन करायचे, प्रतिशोधन करायचे आणि पुनर्निर्माण करायचे, पुनर्स्थापना करायची, या सगळ्यामध्ये व्याप्ती आली. त्याचबरोबर नागरिकांसाठी महत्वाच्या तीन बाबी असतात त्याच्यामधल्या, कुठल्या? त्यामध्ये आणीबाणीची अवस्था किंवा आणीबाणीचा काळ, त्यानंतर संक्रमण अवस्था आणि नंतरची पुनर्निर्माणाची अवस्था, ह्या नागरिकांसाठी असणाऱ्या महत्वाच्या बाबी आहेत. हे या अगोदर आपण अभ्यासलं. आता आपल्याला आपत्कालीन व्यवस्था म्हणजे काय हे अभ्यासायचे. तत्पूर्वी तुमच्या पुस्तकामध्ये ही चित्र दिलेली आहेत. माळीनगाव बघा, माळीनगाव नावाचे एक गाव पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात असणारे हे गाव आणि इथं एक अशाच प्रकारची नैसर्गिक आपत्ती ओढवली होती. काय? 30 जुलै 2014, वार होता मंगळवार रात्री, आकाशामध्ये काळेकुट्ट ढग जमा झाले होते आणि अगोदर पाऊस नव्हता परंतु लोक पावसाच्या प्रतीक्षेत होते, पाऊस पडावा अशी अपेक्षा होती आणि माहिती नव्हतं, लोक डोक्यामध्ये विचार करत होते, निसर्गाकडे साकडं घालत होते, पाऊस पडला पाहिजे आणि असा विचार करत निद्रिस्त अवस्थेमध्ये गेलेले लोक असतानाच बुधवारची पहाट अशी उजडेल अशी कधी कोणी कल्पना केली नव्हती. आणि 30 जुलै 2014 बुधवारची पहाट त्या गावामध्ये अशी उजडली की ते गावच दिसत नव्हतं. म्हणजे काय झालं? गावामध्ये असणारी 74 पैकी 44 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि गाळाखाली गाडली गेली होती. रात्रभर इतका पाऊस झाला की सकाळी
ते गाव पूर्णपणे झाकून गेलं होतं. सकाळी 7-7:30 दरम्यान बस येत होती गावाकडं आणि उंचावरून उतरत असताना रस्ता दिसत नव्हता ड्रायव्हरला, गाव अजिबात दिसत नव्हतं आणि ड्रायव्हरच्या लक्षात आलं काहीतरी अघटित घडलेलं आहे, दुर्घटना घडलेली आहे. फक्त गावातली शाळा ड्रायव्हरच्या दृष्टीपथास पडली आणि ती देखील मोडकळीस आलेल्या अवस्थेमध्ये. आता 44 घरं गाडली गेली काळाच्या ढिगाऱ्याखाली, झाडं कोसळली उन्मळून पडली होती, डोंगर खाली आला होता कारण तिथं लाल माती आणि जांभ्या खडक आहे. रात्रभर पाऊस पडला, रात्रभर पडलेल्या पावसाचा परिणाम म्हणून खडकानं पाणी शोषून घेतलं आणि खडक फुगला, माती निघाली, अगोदर भरपूर वृक्षतोड झालेली आणि या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. शिवाय नासा अमेरिकेची एक अंतराळ संस्था आहे, नासा नॅशनल एरोनॉटिक स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, या नासाने इशारा दिला होता भारतीय प्रशासनाला, महाराष्ट्र सरकारला, परंतु आपल्या इथल्या सरकारी यंत्रणेनं अक्षम्य दुर्लक्ष केलं त्या इशाऱ्याकडे. म्हणून इशाऱ्याचा काळ महत्वाचा असतो. आपण ज्या आपत्तीची व्याप्ती अभ्यासत असताना आपत्तीपूर्वीचा काळ, इशाऱ्याचा काळ, आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ याचा जो विचार केला त्याच्यामध्ये इशाऱ्याचा काळ, इशारा दिला होता, इशाऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे आदल्याच दिवशी अगोदर 2 दिवस अगोदर पूर्व सूचना मिळालेली असताना सुद्धा 44 घरं गाडली गेली म्हणजे किती माणसं मिली असती. सरकारी आकडा सरकारीच आकडा असतो. प्रत्यक्ष झालेली झड, तिथली शाळा आणि नंतर त्याची पुनर्स्थापना, पुनरुभारणी, पुनर्निर्माण हे सगळं होत गेलं, परंतु यासाठी गेलेला कालखंड फार जास्तीचा होता आणि लोकांनी आपल्या आधाराला जे गमावलं होतं, एखाद्या घरामधला करता माणूस जर गेला असेल तर त्या कुटुंबाची अवस्था काय झाली असेल, या सगळ्यांचा विचार केल्यानंतर आजही अंगावर रोमांच उभे राहतात. आपल्या वाट्याला जर अशी काही घटना आली तर बघा, आपल्या घरामधला एखादा चांगला करता माणूस जो प्रमुख आहे तोच जर माणूस गेला तर शिल्लक राहिलेल्या माणसांची अवस्था काय होत असेल, किती पुनर्निर्माण झालं, किती पुनर्स्थापना झाली, पुनरुभारणी झाली, मदतकार्य केलं, तरी हे बाकीचं सगळं करता येतं का? निसर्गाची झालेली अपरिमित हानी आणि माणसांची झालेली जीवितहानी हे भरून काढता येते का? म्हणून या सगळ्याच्या पाठीमागं नेमकी कारणं काय असतील याचा जर आपण विचार केला तर इथं होणारी पर्यावरणाची हानी, पर्यावरणाचा ऱ्हास, सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आणि नागरिकही सतर्क नव्हते या सगळ्या बाबी जर आपण विचारात घेतल्या तर आपत्तीचं व्यवस्थापन करत असताना इशाऱ्याचा काळ महत्वाचा आहे आणि आणीबाणीचा काळ महत्वाचा आहे, पुनर्वसनाचा काळ महत्वाचा आहे, प्रतिशोधनाचा काळ महत्वाचा आहे, पुनर्निर्माणाचा देखील काळ महत्वाचा आहे. ही व्याप्ती आपण जर लक्षात घेतली, नागरिकांसाठी आणीबाणीचा काळ, संक्रमण अवस्था आणि पुनर्निर्माणाची अवस्था, या तिन्ही अवस्था अतिशय महत्वाच्या आहेत. आपल्याला अभ्यासायचे आपत्कालीन व्यवस्था म्हणजे काय, त्याचबरोबर आपत्तीपूर्व व्यवस्थापन कशाला म्हणतात आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन कशाला म्हणतात. आता आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन काळ, आपण या अगोदर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे तर काय अभ्यासलंच आहे. काय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे? तिथं आपत्ती व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणा असतो, सुनियोजन असतं आणि कृतीला प्राधान्य असतं, अंमलबजावणी असते, एकात्मिक क्रिया असते, या सगळ्या गोष्टी असतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये. परंतु आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे काय? शास्त्रीय पद्धतीनं काटेकोर निरीक्षण करून. शास्त्रीय पद्धती म्हणजे काय? हे जे अगोदर आपण ठरवलेले योजनाबद्ध पद्धतीनं जे काही ठरवलेले ते आणि त्याच्यामध्ये शास्त्रीय आधार असतो. शास्त्रीय आधार काय? आता उदाहरणार्थ आताच आपण माळिंगावचं उदाहरण घेतलं, नासानं दिलेला इशारा याच्याकडे दुर्लक्ष केलं, शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी त्याचं निरीक्षण केलं होतं आणि ते काटेकोर निरीक्षण होतं. म्हणून शास्त्रीय पद्धतीनं काटेकोरपणे केलेलं निरीक्षण, त्याचबरोबर माहितीचं पृथक्करण, त्यांनी माहिती घेतली इथली भूरचना कशी आहे, खडकाचं स्वरूप काय, माती कशी आहे तिथं, खडक कोणता आहे, वृक्षतोड किती प्रमाणामध्ये झाली आहे, ऊन किती पडलं होतं आणि पावसाचा परिणाम काय होणार आहे, या सगळ्या माहितीचं पृथक्करण घेतलं. या माहितीच्या पृथक्करणामधून आपत्तीला सामोरं जाण्याची क्षमता मिळवणे हे आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असतं आणि मिळवलेल्या क्षमतेमध्ये वारंवार वाढ करत जाणे. उदाहरणार्थ आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे, निर्वारण त्या आपत्तीचं नंतर निर्माण झाल्यानंतर आपत्तीचं निवारण करणे, त्याचबरोबर पुनर्वसन करणे, पुनर्निर्माण करणे, या सगळ्या बाबींचा समावेश आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये असतो आणि या सगळ्याला आपत्कालीन व्यवस्थापना म्हणतात. शिवाय आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी असते. शिवाय तिथे एक आराखडा तयार केलेला असतो, विचार केलेला असतो, कृती कार्यक्रम असतो आणि हे सगळं म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन. बघा काय काय सांगितलं, काटेकोर आणि निरीक्षण, शास्त्रीय निरीक्षण. तर शास्त्रीय म्हणजे काय?
भौगोलिक रचनेचा अभ्यास करून, कुठली आपत्ती, नैसर्गिक आपत्ती असते, पाऊस पडणार आहे, हवामानाचा अंदाज, समुद्र खवळणारे, भूकंप होणार आहे, भूगर्भामधले हालचाली, ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे, त्याच भूगर्भामधले हालचाली, वणवा पेटण्याची शक्यता कधी निर्माण होते, या सगळ्या गोष्टी, किंवा समुद्रामध्ये सुनामी येणार आहे पश्चिम, किंवा कुठल्याही समुद्रामध्ये, अरबी समुद्र असेल, पश्चिम बंगाल बंगालचा उपसागर असेल, कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, हे शास्त्रीय निरीक्षण आहे, त्याला आधार असतो शास्त्रीय निरीक्षणांना. आणि हे सगळं कशाच्या आधारे केलं जातं, माहितीच्या आधारे. पृथक्करण करणे म्हणजे काय, माहितीचं विश्लेषण करणे. म्हणून शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने, माहितीच्या पृथक्करणाने आपत्तीला सामोरं जाण्याची क्षमता वाढवणे, किंवा त्याच्यामध्ये वारंवार वाढ करणे, क्षमता मिळवणे. आणि असं केल्यामुळे काय होतं, आपल्याला आपत्ती प्रतिबंधात्मक योजना आखता येतात, आपत्तीचं निवारण करता येतं, पुनर्वसन करता येतं, पुनर्निर्माण करता येतं. या सगळ्या बाबींचा विचार करून जो कृती आराखडा तयार केला जातो, या कृती आराखड्याला आपत्कालीन व्यवस्थापन म्हणतात. लक्षात आलं मग आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे काय. आता आपत्कालीन व्यवस्थापन केल्यानंतर महत्वाची गोष्ट असते आपत्तीपूर्व व्यवस्थापन. दुसरी बाब आपल्याला आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजे काय. आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजे आपत्ती येण्याच्या अगोदरच आपण काहीतरी करणे. म्हणजे इशारा दिला होता ना असा, माळीनगाव या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना होणार आहे, भूस्खलन होणार आहे, लँडस्लाइडिंग होणार आहे, गाव नामशेष किंवा सपाट होण्याची शक्यता आहे सगळंच. मग हे 2 दिवस अगोदर जर इशारा मिळाला असला, गावातल्या लोकांना आपल्याला स्थलांतरित करता आलं असतं का नाही. परंतु नाही, सरकारने या इशाऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. म्हणजे इथं गाफीलपणा भोला, हे आपल्याला या सगळ्यावरून लक्षात येतं. मग हे आपत्तीपूर्व व्यवस्थापनाचा हा भाग असतो. आपत्ती प्रवण भागांची ओळख करून घेणे, नेमकं माळीनगाव पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये असणारे हे गाव आहे 74, किंवा खेडगाव आहे 74 घर आहेत, त्या गावामध्ये माणसांची संख्या किती आहे, त्यावेळी 44 घरामध्ये, साधारणपणे एका घरामध्ये आपण विचार करा 4 ते 5 माणसे, 44 घरामध्ये किती झाले. मग आणि जण बाकी माणसांचा विचार झाला, गुरढोरं, वनस्पती, इतर नैसर्गिक हानी आणि जीवित हानी या सगळ्यांचा विचार केला तर 800 पेक्षा जास्त मृत्यूचा आकडा आजपर्यंत वाचलेला, प्रत्यक्ष आपण तिथे जाऊन काही पाहिलं नाही काही नाही. म्हणजे या सगळ्यांचा जर विचार केला तर आपत्ती प्रवण भूभागांची ओळख करून घेणं महत्वाचं असतं, इशाऱ्याकडे लक्ष देणं महत्वाचं असतं आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण घेणं देखील महत्वाचं असतं. आता एनडीआरएफचे जवान येतात, ते प्रशिक्षित असतात, मग कोणी काय करायचं. एनडीआरएफ म्हणजे काय, नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स, म्हणजे एनडीआरएफ म्हणजे आपत्ती निर्माण झाल्यानंतर तिथं रिलीफ म्हणजे काय, त्यांना आधार देण्याचं काम करतात, सुटका करण्याचं काम करतात. आणि ते प्रशिक्षित असतात कोणी काय काम करावं, आणि अगदी सुसंघटितपणे त्यांचं एकात्मिक कार्य चालतं. अजिबात त्याच्यामध्ये मी हे करू का तू ते कर अशा प्रकारचं तिथं नंतर निश्चित ठरलेलं असतं, आणि तिथं नंतर वेगळी उपाययोजना ते करत नाही. अग्निशामक दलाचे जवान बघा, आग लागल्यानंतर किती तातडीनं, अगदी क्षणाचाही विलंब न लावता प्रत्येक जण अगदी सुनियोजित सुसंघटितपणे त्यांचं काम असतं. जर कधी कुठं हे असं झालं असलं तर त्यांचा एक अभिरूप सराव असतो, म्हणजे मॉक ड्रिल असतं, त्यामध्ये देखील अशा प्रकारची ते कामं करतात. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण महत्वाचं असतं, हे आपल्याला या सगळ्यावरून लक्षात येतं. त्याचबरोबर यामध्ये प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप असतो. प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप म्हणजे काय, सूचना देणारा. प्रेडिक्टिव्ह म्हणजे सूचना देणे, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, आणि मॅप म्हणजे नकाशा. या प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅपच्या द्वारे आपल्याला त्याची तीव्रता, आपत्तीची तीव्रता कळते. त्याचबरोबर दुसरा एक मॅप असतो, हजार्ड मॅप म्हणतात त्याला, हजार्ड मॅप, HAZARD. हजार्ड म्हणजे धोका, किंवा तिथं नेमकी समस्या काय निर्माण होणार आहे, याच्या आधारे आपल्याला संभाव्य आपत्तीची माहिती घेता येते, आणि तिथं काय तीव्रता आहे, किती तोटे होणार आहेत याबद्दल देखील जाणून घेता येतं. म्हणून म्हटलं ना, गावाची लोकसंख्या किती आहे, खडकाची रचना कशी आहे, वनस्पती किती आहेत, सामान्य नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची माहिती दिली पाहिजे. शिवाय आपत्ती येण्या अगोदर त्याच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, निवारण कसं करता येईल याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करून दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपत्ती निर्माण झाल्यानंतर नेमकं आपल्याला काय करावं लागेल, यासाठीचा थोडाफार सराव किंवा त्यांना प्रशिक्षण देखील देणं गरजेचं असतं. आणि या सगळ्यांची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्र किंवा मोबाईल फोन यांच्याद्वारे जर आपण प्रक्षेपित केली तर लोक सजग होतील. आता नाही का पाऊस येणार होता, नदीला पूर येणार आहे, नदीकडच्या लोकांना सावधगिरीचा इशारा, समुद्र किनारी राहणाऱ्यांना समुद्रामध्ये जाऊ नका, मच्छीमारांना देखील तशा प्रकारचा इशारा दिला. हे सगळं आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये असतं. त्यानंतर आता आपत्ती पश्चात
काय व्यवस्थापन करावं लागतं. आपत्ती पश्चात म्हणजे आपत्ती आल्यानंतर पुन्हा काय करायचे, सगळ्यात महत्वाचं आपत्ती आल्यानंतर तिथली लोकांची सुटका करणे, जीवितहानी टाळण्यासाठी प्रयत्न करणे याचं नियोजन असतं. नंबर दोनच्या महत्वाची गोष्ट, तिथल्या लोकांच्या प्राथमिक गरजा कोणत्या आहेत, त्यांना काय लागतं प्राथमिक गरजामध्ये, अन्न वस्त्र निवारा, या तीन प्राथमिक गरजांची पूर्तता करणे. आणि त्यानंतर त्यांच्या पायाभूत सुविधा होत्या, तिथलं शैक्षणिक व्यवस्था असेल किंवा तिथलं आरोग्य खातं असेल किंवा आरोग्य विभाग असेल, या सगळ्यांची पुनर्निर्माण करणे किंवा त्यांना त्याची पूर्तता करणे. शिवाय जे लोक वाचलेले आहेत त्या ठिकाणी, वाचलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्राधान्य देणे. त्यानंतर आपत्ती होऊन गेल्यानंतर, घडून गेल्यानंतर त्या ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारावे लागतात. नियंत्रण कक्षाचं काम काय असतं, मदत कार्य, नेमकी मदत कोणाकडून मदत येते, मदतीचे भरपूर स्रोत असतात. बाहेरचे देश मदत करतात, शेजारचे राष्ट्र मदत करतात, शेजारचे राज्य मदत करतात, किंवा समाजामध्ये असणारे जे दातृत्व गुण असणारे व्यक्ती आहेत त्या मदत करतात, वेगवेगळ्या संघटना मदत करतात. मदतीचा ओघ भरपूर असतो, आलेली मदत स्वीकारणे आणि मदतीची गरज ओळखून प्रत्यक्ष गरजूंपर्यंत ही मदत पोहोचवण्याचं काम, ही व्यवस्था करण्याचं काम नियंत्रण कक्ष करत असतो. शिवाय नियंत्रण कक्षाचं आणखी एक काम असतं, सतत परिस्थितीवर लक्ष ठेवणे, आढावा घेणे, बारकाईने लक्ष ठेवून 24 तास कार्यक्षम राहणे. या सगळ्या गोष्टी या आपत्ती पश्चात करण्यात येणाऱ्या व्यवस्थापनामध्ये असतात. लक्षात आलं असेल आपत्कालीन व्यवस्था म्हणजे काय, आपत्ती पूर्व व्यवस्थापन कशाला म्हणतात आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन म्हणजे काय.